हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. जून महिन्यामधल्या डेली MCQs ह्या आपल्या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं हे 7वं लेक्चर आहे. याआधी आपण जे 6 लेक्चर्स बघितलेत तर त्याच्यामध्ये आपण 24 जूनपर्यंतचे सगळे करंट इव्हेंट कम्प्लीट केलेत. आणि आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण 25 जून ते 30 जून तर ह्या दिवसामधले सगळे महत्त्वाचे न्यूज आर्टिकल्स आणि त्याच्यावरती बेस्ड असे MCQ कव्हर करणार आहे. या लेक्चरची PDFसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ही PDF डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे तर ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. ओके, आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी विजन स्टडीशी रिलेटेड एक महत्त्वाची अनाउन्समेंट, ती म्हणजे ही विजन स्टडीवरची आपली जी नवीन बॅच आहे तर त्या नवीन बॅचसाठीचे जे ॲडमिशन्स आहेत तर ते 30 तारखेला क्लोज झालेले आहेत. पण काही स्टुडंट्सनी जर ॲडमिशन घेतलं नसेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यामुळे हे ॲडमिशन तुम्हाला घेता आलं नसेल तर अशा स्टुडंट्सनी या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तशा पद्धतीचा तुम्ही फीडबॅक द्या. जर बऱ्याचशा स्टुडंट्सनी नवीन बॅचसाठी जर डिमांड केली तर डेफिनेटली विजन स्टडीवरती अजून एक नवीन बॅच ही सुरू केली जाईल. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचा जो काही फीडबॅक आहे तो तुम्ही लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. ओके, तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, आता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी लास्ट लेक्चरचा जो आपला होमवर्कचा क्वेश्चन होता तर त्या क्वेश्चनचा आपण आन्सर बघूया आणि मग आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूयात. तुम्हाला आठवत असेल लास्ट लेक्चरचा जो आपला होमवर्कचा क्वेश्चन होता तर तो आपला पॉलिटीमधला होता की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 विधानं दिलेली आणि त्यापैकी योग्य विधानं कोणती आहेत तर ती आपल्याला सांगायची होती. तर आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला जी 2 विधानं दिलेली होती तर ही दोनही विधानं आपली चुकीची होती. ही जी 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत तर ती एक्झॅक्टली इंटरचेंज करून आपल्याला दिलेली असल्यामुळे ती दोनही विधानं चुकीची होती. मग आता ह्यापैकी जे बरोबर विधान असणार आहे तर ते कोणतं असणार आहे, तर जे कलम 16(4) आहे तर त्याच्यानुसार काय म्हटलेलं आहे, तर राज्यसंस्था ही आपल्या सेवांमध्ये कोणत्याही मागासवर्गासाठी जर त्या मागासवर्गाचं पर्याप्त प्रतिनिधित्व हे त्या सेवेमध्ये नसेल तर नेमणुका आणि पदांमध्ये जागा राखून ठेवू शकते. तर ही जी तरतूद आहे तर ती 16(4)नुसार करण्यात आलेली. पण इथे स्टेटमेंटमध्ये तुम्हाला 16(4)(a) असं दिलेलं आहे तर त्यामुळे आपलं हे विधान चुकीचं आहे. आणि तेच जे कलम 16(4)(a) आहे तर त्यानुसार काय आहे, तर आरक्षण हे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी पदोन्नतीसाठी सुद्धा राखून ठेवता येईल. तर ही तरतूद 16(4)(a)नुसार करण्यात आलेली. तर ही स्टेटमेंट आपल्याला बरोबर इंटरचेंज केल्यामुळे ही दोनही स्टेटमेंट आपली चुकीची आहे. तर त्यामुळे दोन्ही नाही तर हे या क्वेश्चनचं आपलं करेक्ट आन्सर असेल. ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर कमेंटमध्ये मेन्शनसुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूयात आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करू. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की नीती आयोगाने जाहीर केलेल्या आरोग्य निर्देशांक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कोणत्या राज्याने मिळवलं. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनचं जे आपलं करेक्ट आन्सर आहे ते आहे केरळ. या आरोग्य निर्देशांकामध्ये केरळ हा फर्स्ट पोझिशनवरती आहे. त्यानंतर सेकंड पोझिशनवरती आहे आंध्र प्रदेश आणि थर्ड पोझिशनवरती आहे आपलं महाराष्ट्र. ठीक आहे, तर ही जी पहिली 3 राज्यं आहेत क्रमवारीमधली तर त्यांचा क्रम तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आता नीती आयोगाने हा जो अहवाल जाहीर केलेला आहे तर त्यानुसार आरोग्य निर्देशांकामध्ये सगळ्यात लास्ट पोझिशनवरती कोणतं राज्य आहे तर ते म्हणजे उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर पहिली 3 राज्यं आणि त्याप्रमाणे लास्टचं पण राज्य तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आता हा जो नीती आयोगाने जो अहवाल जाहीर केलेला आहे तर त्या अहवालामध्ये एकूण 23 आरोग्य निकषांचा विचार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज्यांची ही क्रमवारी जाहीर झालेली. हा जो अहवाल आहे तर त्या अहवालाचं नाव पण तुम्ही व्यवस्थित नोटडाऊन करा, ते म्हणजे द हेल्दी स्टेट प्रोग्रेसिव्ह इंडिया. ठीक आहे, तर हे या अहवालाचं नाव आहे आणि या अहवालामध्ये ह्या सगळ्या राज्यांची क्रमवारी जाहीर झालेली. ठीक आहे, तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, हा क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही नोटडाऊन करा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की गरुड 6 हा युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान पार पडतो.
हा पण युद्धाभ्यासाशी रिलेटेड खूप इजी क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे भारत आणि फ्रान्स. तर ह्या दोन देशांदरम्यान हा गरुड 6 हा युद्धाभ्यास पार पडतो. हा एक हवाई अभ्यास आहे आणि 1 जुलैपासून हा अभ्यास पार पडला जाणार आहे. आणि यावर्षी हा अभ्यास कुठे पार पडला जाणार आहे तर ते म्हणजे फ्रान्समध्ये. ठीक आहे, तर हा पण पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतरचा आपला तिसरा क्वेश्चन की गो इंडिया ट्रायबल हे अभियान याचं अनावरण कोणी केलं. ठीक आहे, तर हे जे गो ट्रायबल अभियान आहे तर त्याचं अनावरण हे नुकतंच रेणुका सिंग यांनी केलेलं आहे. आता ह्या रेणुका सिंग कोण आहेत तर त्या ट्रायबल अफेअर्स स्टेट मिनिस्टर आहे. ठीक आहे, म्हणजेच त्या राज्यमंत्री आहेत. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता तुमच्यासाठीचा होमवर्कचा अगदी सिंपल क्वेश्चन ते म्हणजे की ट्रायबल अफेअर मिनिस्टर कोण आहेत तर त्यांचं नाव हे तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. रेणुका सिंग या स्टेट मिनिस्टर आहे, तर हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये बिलकुल कन्फ्यूज करायचं नाही आहे. ठीक आहे, आता हे जे गो ट्रायबल अभियान आहे तर ते सुरू करण्यामागचं एक्झॅक्टली रिझन काय आहे तर ह्या ज्या वेगवेगळ्या जनजमाती आहेत तर त्यांनी जी काही फायनल प्रोडक्ट्स बनवलेलं असतं किंवा जे त्यांनी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत तर त्याचं प्रमोशन करणं तर हे या अभियानाच्या मागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यासाठीच हे गो ट्रायबल हे अभियान त्याचं लाँचिंग करण्यात आलं आहे. ठीक आहे, तर हे जे रेणुका सिंग हे नाव आहे तर ते पण तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन हा एका महत्त्वाच्या दिवसाशी रिलेटेड आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की वर्ल्ड ड्रग डे कधी सेलिब्रेट केला जातो. आता हा जो दिवस आहे तो दरवर्षी 26 जूनला सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, आता 2019ची जी थीम आहे तर ती पण तुम्ही नोट डाऊन करा. ती म्हणजे हेल्थ फॉर जस्टिस, जस्टिस फॉर हेल्थ. ओके, थीम लक्षात ठेवायला इझी आहे, तर व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा आणि वरचेवर ह्या गोष्टी तुम्ही रिवाईज केल्यात तर हे सगळे फॅक्च्युअल पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित लर्न होतील. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की नुकतेच UNSC चे गैरस्थायी सदस्य पद कोणत्या देशाला मिळालं. तर ह्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इंडिया. की नुकतंच UNSC म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, तर ह्या काउन्सिलचं गैरस्थायी सदस्य पद हे भारताला मिळालेलं आहे. आता हे जे UNSC आहे तर त्याचे परमनंट असे 5 मेंबर असतात की ज्यांना P5 कंट्री असं म्हटलं जातं. तर हे जे परमनंट असे ज्यालाच आपण स्थायी मेंबर म्हणतो तर ते कोणते आहेत, तर पहिला म्हणजे अमेरिका, त्यानंतर युनायटेड किंगडम, त्यानंतर रशिया, फ्रान्स आणि 5वा म्हणजे चायना. तर हे जे आहेत ते स्थायी मेंबर आहेत की ज्यांना P5 कंट्री असं म्हटलं जातं. आणि नुकतंच या सिक्युरिटी काउन्सिलचं गैरस्थायी सदस्यत्व पद हे 2 वर्षासाठी भारताला मिळालेलं आहे. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, हा व्यवस्थित नोट डाऊन करा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की इंडियन कोस्ट गार्डचे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती झाली. तर ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे K. नटराजन. ओके, की ज्यांची इंडियन कोस्ट गार्डचे महानिर्देशक म्हणून अपॉइंटमेंट झालेली. आता हे जे K. नटराजन आहेत तर ते राजेंद्र सिंह यांची जागा घेतील. म्हणजे आधीचे जे महानिर्देशक होते तर ते कोण होते, तर ते होते राजेंद्र सिंह, की ज्यांची जागा आता K. नटराजन घेतील. आता हे जे इंडियन कोस्ट गार्ड आहे तर त्याची स्थापना कधी झालेली आहे, तर 1978 मध्ये. आणि ह्याचं जे हेडक्वार्टर आहे तर ते नवी दिल्लीमध्ये. तर हे पण पॉईंट नोट डाऊन करा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की नुकतेच कोणत्या बँकेने CMS ही प्रणाली सुरू केलेली आहे. आता ह्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे RBI. की RBIनेही CMS ही प्रणाली सुरू केलेली आहे. आता ही CMS प्रणाली एक्झॅक्टली काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ह्या पण गोष्टी आपण समजून घेऊ. CMSचा लॉंग फॉर्म आहे कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, तर आता ही जी नवीन प्रणाली आहे, ही जी एक नवीन फॅसिलिटी आहे, तर ती RBIने आपल्या कस्टमर्ससाठी सुरू केलेली. की ह्याच्यामध्ये RBIचे जे काही कस्टमर्स असतील तर त्यांच्या जर काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी म्हणून एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलेलं आहे, की ज्यामध्ये ऑटोमॅटिकली त्या सिस्टीममधूनच कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते इझिली सॉल्व्ह केले जातील. तर अशा पद्धतीची ही एक नवीन प्रणाली ही RBIने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली. ठीक आहे, RBIचे जे आत्ताचे 25वे गव्हर्नर आहेत तर त्यांचं नाव आहे शशिकांत दास.
आणि त्याचप्रमाणे आर बी आयशी रिलेटेड अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की आर बी आयचे जे एक डेप्युटी गव्हर्नर होते की ज्यांचं नाव आहे विरल आचार्य, तर त्यांनी आपला कार्यकाल कम्प्लीट होण्याआधीच राजीनामा दिलेला आहे. तर हा पण पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते डेप्युटी गव्हर्नर कोण होते तर ते म्हणजे विरल आचार्य. ओके, तर हे आर बी आयशी रिलेटेड इतर पण महत्त्वाचे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की 22व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता? तर हा जो चित्रपट आहे तर त्याचं नाव आहे वेईल मरंगल. ओके, हा एक मल्याळम चित्रपट आहे की ज्याला 22व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की आंतरराष्ट्रीय महिला टेनिस खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थान कोणाला मिळालं? तर ही जी आंतरराष्ट्रीय महिला टेनिस खेळाडूंची यादी आहे तर त्याच्यामध्ये ॲशले बार्टी तर हिला अव्वल स्थान मिळालेलं आहे. ॲशले बार्टी ही एक ऑस्ट्रेलियन प्लेयर आहे आणि तिला आता आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये फर्स्ट पोझिशन मिळालेली. तर हे ॲशले बार्टी हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा आता आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की नुकताच बिमस्टेक दिवस कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला, तर हा जो बिमस्टेक दिवस आहे तर तो नुकताच ढाका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. बिमस्टेक ही एक 7 देशांची ऑर्गनायझेशन आहे की ज्याचा लॉन्ग फॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ठीक आहे, तर हा बिमस्टेकचा लॉन्ग फॉर्म आहे आणि या बिमस्टेकची जी स्थापना आहे तर ती 1997 झालेली आणि आत्ताचं करंटचं जे चेअरमनशिप आहे तर ती श्रीलंकेकडे आहे. तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आणि आता कमेंटमध्ये तुमच्यासाठीचा अजून एक खूप इझी क्वेश्चन, तो म्हणजे जे बिमस्टेक नेशन्स आहेत की जे टोटल 7 देश आहेत तर त्या 7 देशांची नावं तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचीत. ओके, तर खूप इझी क्वेश्चन आहेत आज तुमच्यासाठी, तर ह्या दोन्ही क्वेश्चनची आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके, त्यानंतरचा आता आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठीचा होमवर्कचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलंय की नुकतेच रॉकच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली. रॉ म्हणजेच काय तर आपलं रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, तर त्याचे जे प्रमुख आहेत तर ते आता नवीन त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, तर त्यांचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, तर हे जे 3 क्वेश्चन आहेत तर ह्या 3 क्वेश्चनची बरोबर आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. त्याचप्रमाणे आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर त्याच्याशी रिलेटेड पण तुम्ही तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आणि तसंच जसं मी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की विजन स्टडीवरती जी आपली नवीन बॅच सुरू होणार आहे तर त्याच्यासाठीचा तुमचा जो फीडबॅक आहे तर त्याच्याबद्दल पण तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. ओके, तर आता आपल्या ह्याच सगळ्या क्वेश्चनसोबतच आपला जो जून महिना आहे तर तो जून महिना आपण या MCQ फॉर्ममध्ये कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे, तर जून महिन्यामधले आपले जे सगळे लेक्चर्स आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित बघा. एखादं लेक्चर तुमचं जर स्किप झालं असेल तर त्यासाठीची जी PDF आहे तर तीसुद्धा तुम्ही डाउनलोड करा किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही आधीचे पण लेक्चर्स व्यवस्थितपणे बघू शकता. ठीक आहे, थँक्यू.